नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात तोक्ते चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला। ग्रामीण भागात अनेक घरांची छप्पर वाऱ्यामुळे उडून गेली, तर काही घरांवर झाडं कोसळल्यामुळे घरांचं नुकसान झालंय। तसेच कालपासून सुरू असलेल्या पावसाने वीटभट्टी धारकांचे मोठे नुकसान झालंय, तर तालुक्यातील विद्युत पुरवठाही खंडित झालाय। तोक्ते चक्रीवादळाचा फटका ग्रामीण भागातही बसला असून अनेक गावात घरांचे पत्रे उडाल्याचे आणि घरांवर झाडे पडून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मनोरचे मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे यांनी दिली आहे। तोक्ते असं नाव असणाऱ्या या चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह पाऊसही जोरात सुरू असल्याने आज पहाटे 3 ते 5 वाजेच्या दरम्यान दहिसर तर्फे मनोर देवणीपाडा येथील रहिवासी किशोर नोक्ती यांच्या राहत्या घराचे 30 ते 35 पत्रे, रंजना नोक्ती यांच्या घराचे 12 पत्रे वाऱ्यामुळे उडून त्यांचे नुकसान झालं आहे। मात्र या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये अशी माहिती आहे। तर धुकटन येथे कृष्णा भोईर यांच्या घरावर झाड कोसळले आहे, तसेच गजानन राजाराम पाटील यांचे घरावरचे पत्रे उडाले आहे। दुर्वेस खराटपाडा येथील सुवर्णा खराट यांच्याही घराचे पत्रे उडाले आहे, तर वाडा खडकोणा येथील रहिवासी लाडका सात्वी यांच्या घरावर झाडाची फांदी पडल्याने त्यांच्या घराचे पत्रे फुटले आहे। तर या सगळ्या घटनेत सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। तर मनोर मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे, तलाठी कचरे, सुर्वे, कोतवाल, गावातील पोलीस पाटील यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयात पाठवले आहे। मात्र आज सकाळपासूनच पालघर जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेलंच नाहीये। सर्वत्र काळोख असून मुसळधार तर मध्ये मध्ये हलक्या सरीसह सध्याही वाऱ्यासह पाऊस सुरूच आहे। तर पालघर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव अजूनही कायम असून जिल्हा प्रशासनाकडून रात्री 9 वाजेपर्यंत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे। तर वादळी वारे आणि पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून आणि हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।